मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्टच्या भाषणात कितवा स्वातंत्र्य दिन आहे या संदर्भात त्यांच्या सचिवांना विचारलं. अमृत महोत्सवी नाही हिरक महोत्सवी, अमृत महोत्सवी नाही हिरक महोत्सवी, अमृत महोत्सवी. त्याचवरून नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. हिरक महोत्सव काय कानाखाली चढवली. त्यामुळे मग 24 ऑगस्टला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. नंतर जामीनही मंजूर झाला. पण कितवा स्वातंत्र्य दिन आहे यावरून गोंधळ झालेले उद्धव ठाकरे पहिले मंत्री नाहीयेत. या अगोदर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही काहीशी अशीच चूक केली आहे. 20 ऑगस्टला नागपूरमधल्या 0 माईल स्थानक परिसरात उभारलेल्या फ्रीडम पार्कचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते हे उद्घाटन झालं. या कार्यक्रमाला नितीन गडकरीही उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांनी दिलेल्या भाषणामध्ये पार्क नागपूरच्या वैभवात भर टाकणारं आहे, या स्थानकाची इमारत 20 मजली असेल, अशा प्रकारचे देशातले हे पहिले स्थानक आहे अशी माहिती तर दिली. मात्र या प्रकल्पाबद्दल बोलताना नितीन गडकरी यांनी यंदा भारताच्या स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याचा उल्लेख केलाय. हमारे जो 75 साल में हमारे देश ने जो पदार्पण किया है, हमारे इस सुवर्ण महोत्सव के निमित्त, हमारे इस सुवर्ण महोत्सव के निमित्त. खरं तर 75व्या वर्षी अमृत महोत्सव असतो आणि 50व्या वर्षी होणाऱ्या कार्यक्रमाला सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम म्हणतात. त्यामुळे नितीन गडकरी यांच्याही बोलण्यात चूक झालीच. वीडियो को लाइक कमेंट और शेयर करना बिल्कुल ना भूलें और ऐसी ही अपडेट्स के लिए चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें ताकि हमारी हर वीडियो की अपडेट आपको सबसे पहले मिले.